नमस्कार न्यूज रंगाच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आफ्रिकेमध्ये आफ्रिकन फुटबॉलमधली मानाची अशी ॲफकॉन स्पर्धा सुरू आहे आणि ती स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्याविषयीचा व्हिडिओही आपण केला होता त्याची लिंक तुम्हाला इकडे दिसत असेल तशाच पद्धतीची एक मानाची स्पर्धा आता एशियामध्ये होत आहे उद्यापासून म्हणजे वीस जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे एशियन विमेन्स कप ही फुटबॉलमधली स्पर्धा सुरू होत आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं यजमानपद हे भारताकडे आहे भारताने याआधीही एकोणीसशे एकोणऐंशी साली या स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं आणि यावर्षीही भारत हे पद भूषवत आहे यावर्षी अजून एका कारणाने ही स्पर्धा महत्वाची आहे गेले वीस वर्ष या स्पर्धेमध्ये केवळ आठच संघ सहभागी होऊ शकत होते किंवा आठच संघांची मर्यादा या स्पर्धेमध्ये होती पण या वर्षीपासनं आठ संघांची मर्यादा बदलून ती बारावर करण्यात आली आहे तर ही स्पर्धा मुख्यत्वे तीन ठिकाणी खेळण्यात येणार आहे मुंबईतील मुंबई स्पोर्ट्स अरिना त्याच्यानंतर नवी मुंबईमधलं आपलं डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातलं श्री छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा तीन ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे उद्या म्हणजे वीस जानेवारी रोजी भारताचा पहिला सामना हा इराणशी हो होणार आहे इराण हा पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे त्यामुळे इराण विरुद्ध भारत हा सामना कसा होतो ते आपल्याला बघावं लागेल तर भारतीय फुटबॉल महिला संघाचं आत्तापर्यंतचं जे एक कर्तृत्व आहे या स्पर्धेमध्ये तर एकोणीसशे एकोणऐंशी साली ज्यावेळेला पहिल्यांदा भारताने ही स्पर्धा या स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं त्यावेळेला आपण रनर अप राहिलो होतो आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण रनरअप राहिलो होतो त्यामुळे चांगल्या पद्धतीची कामगिरी भारतीय महिला फुटबॉल संघ या, या एशिया कपमध्ये करतो असं आपल्याला दिसतं तसंच इतरही जे काही मीडिया चॅनेल्स आहेत त्यांच्यामधूनही असं सांगण्यात येत आहे की भारतीय संघ भारतीय महिला फुटबॉल संघ हा किमान क्वार्टर फायनलपर्यंत तरी जाऊच शकतो त्यामुळे भारतीय महिला संघ कशा पद्धतीने कामगिरी या स्पर्धेमध्ये करतो ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे चायना हा या स्पर्धेमध्ये फार बाजी मारून जातो कारण जवळजवळ आठ वेळा चायना संघाने एशिया कप जिंकलेला आहे विमेन्स एशिया कप आणि त्याच्या खालोखाल चायनीज टायपी या देशाचा नंबर लागतो चायनीज टायपी हे साधारण दोन हजार नंतर त्यांची कामगिरी फार बहरत गेल्याचं आपल्याला दिसतं त्यामुळे या दोन्ही संघांवरती आपल्याला लक्ष ठेवून कसे खेळतात काय पद्धतीने खेळतात ते बघावं लागेल दुसरी महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेमधनंच दोन हजार तेवीसचा महिला फुटबॉल विश्वचषक जो खेळला खेळवला जाणार आहे त्यामधनं क्वालिफिकेशन होणार आहे म्हणजे त्या क्वालिफिकेशनसाठी सुद्धा ही स्पर्धा खूप महत्वाची आहे कारण एशियन कपमधनं एकूण पाच संघांना डायरेक्ट फिफा दोन हजार तेवीसमध्ये एंट्री मिळणार आहे त्यामुळे भारताने जर खरोखर चांगली कामगिरी केली क्वार्टर फायनलपर्यंत भारतीय संघ पोचला तर कदाचित दोन हजार तेवीससाठीच्या फुटबॉल वर्ल्डकपसाठीची सुद्धा भारतीय संघासाठी खुली होऊ शकतात त्यामुळे त्या, त्या कामगिरीकडेही आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीने भारतीय संघ काम करतो भारतीय संघाचं एकूण जर बघ म्हणजे एकूण भारतीय संघ बघितला तर भारतीय संघाकडे तसा एक्सपिरियन्स नाही आहे भारतीय संघाचं एकूण वय आपण बघितलं तर ते अगदी तेवीस पॉइंट तीन वगैरे अशा पद्धतीचा ॲव्हरेज एज ज्याला म्हणतो ते आपल्या भारतीय संघाचं आहे त्यामुळे पंचवीसपेक्षा खूप कमी वयाची सगळी टीम आपली एक तरुण टीम आपली भारतीय संघाची आहे त्यामुळे ही तरुण टीम कशा पद्धतीने काम करते कशा पद्धतीने खेळ दाखवते ते बघणं हेही आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे आणि विशेष करून हेमाम शिल्की देवी नावरेम प्रियांका देवी सुमती कुमारी आणि मारियामाल बाला मुरुगन या चौघींकडे विशेष करून लक्ष द्यावं लागणार आहे कारण भारतीय संघ सुद्धा या चौघींवरती खूप भिस्त आहे खूप विश्वास आहे या चौघींवरती भारतीय व्यवस्थापनाला भारतीय फुटबॉल व्यवस्थापनाला त्यामुळे भारतीय महिला फुटबॉल संघ कशा पद्धतीने या एशिया कपमध्ये कामगिरी करतो ते बघावं लागणार आहे तुम्हाला जर या मॅचेस बघायच्या असतील तर युरोस्पोर्ट किंवा जिओ टी व्हीवरती जाऊन तुम्ही या मॅचेस बघू शकता तर भारताच्या मॅचेस कशा असणार आहेत तर वीस जानेवारीला म्हणजे उद्या इराणसोबत भारत पहिला सामना खेळणार आहे तेवीस जानेवारीला चायनीज टायपीसोबत त्याचा दुसरा सामना असणार आहे आणि सव्वीस जानेवारीला चायनासोबत भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना असणार आहे ग्रुप स्टेजमधला आणि ग्रुप स्टेजमधनं भारत पुढे कसा जातो क्वार्टर फायनलपर्यंत पोचतो का फायनलपर्यंत पोहोचतो का आपण सगळ्यांनीच आशा करूया की भारतीय संघ हा फायनलपर्यंत पोचेल आणि दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषकामध्ये भारताचं डायरेक्ट सिलेक्शन होईल आणि याच आशेसह आपण भारतीय महिला फुटबॉल संघाला शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा न्यूज डंकाचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कुठल्या अजून नवीन विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा न्यूज रंकाची वेबसाईट फॉलो करा आणि न्यूज डंकाचं अँड्रॉइड ॲप देखील आहे तर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ते नक्की डाउनलोड करा धन्यवाद